कोपरगावात फटाक्याची आतिषबाजी करत या कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात केले स्वागत। कोपरगाव शहरात उत्तरनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहर प्रमुख कलविंदर दडियाल यांच्या नेतृत्वाखाली गांधीनगर भागातील जफर पठाण, राजू सय्यद, आसिफ पठाण, नईम पठाण, रवी शेजूळ, अक्रम शेख, समीर शेख, रिजवान शेख, रेहान शेख यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे। यावेळी सर्व नूतन कार्यकर्त्यांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात शिवसेना पक्षात स्वागत करण्यात आले आहे। यावेळी शिवसेना शहर प्रमुख कलविंदर दडियाल, माजी शहर प्रमुख असलम शेख, भरत मोरे, इरफान शेख, विशाल झावरे, विकी शर्मा, बाळासाहेब साळुंके, राहुल देशपांडे, गगन हाडा आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सर्व नूतन कार्यकर्त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये 18 पगड जाती 12 बलुतेदार सर्व जाती धर्माच्या लेकरांना एकत्र करून या महाराष्ट्राची उभारणी खऱ्या अर्थानं मोगलांच्या ताब्यातून घेऊन या महाराष्ट्राला सुखी केलं। त्याच विचारानं प्रेरित होऊन इंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली। आज बघता बघता शिवसेनेचं रोपटं हे वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं। महाराष्ट्राच्या बाहेर नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आज शिवसेनेच्या शाखा, शिवसेनेचे आज लोकप्रतिनिधीमधून निवडून येत आहेत। काही ठिकाणी ग्रामपंचायती महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा शिवसेनेच्या ताब्यात येत आहेत। याच विचाराने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या आघाडीचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन कोपरगाव शहरामध्ये माननीय जिल्हा प्रमुख राजाभाऊ झावरे, विधानसभा संघटक असलमबाई शेख, शहर प्रमुख कलविंदरबाई दडियाल या सर्वांच्या कामाच्या पद्धतीने आज इंदिरानगरमधील आमचे हिंदू मुस्लिम बांधव या तरुणांनी शिवसेनेमध्ये येण्याचा त्यांनी निर्धार केला, निश्चय केला आणि त्यांनी शहर प्रमुखाच्या कानावर घातलं। कोण म्हणतं शिवसेना ही जातीभेद करते, भेदभाव करते? आज असंख्य तरुण जे आज पाच नमाजी आहेत, जे कट्टर मुस्लिम आहेत, पण आज ते शिवसेनेला मानतात। फक्त या कोपरगावचं कल्याण करण्यासाठी, कोपरगावचे विकास कामं करण्यासाठी आज त्यांनी शिवसेनेची कास धरली। म्हणून शिवसेना ही जातीभेद करत नाही, शिवसेना ही कधी भेदभाव करत नाही। आज या मुस्लिम तरुणांचा शिवसेनेत प्रवेश झाला यातून हे दिसून येतं। आणि खऱ्या अर्थानं गेले 30 ते 35 वर्षापासून असलमबाई शेख असतील, मेहमूद भाई असतील, याकूब भाई असतील, आता इरफान भाई आहेत, आजचे जिल्हा प्रमुख आहेत वाहतूक सेनेचे, सर्व मुस्लिम तरुण आज शिवसेनेमध्ये आहेत। आणि निश्चितच शिवसेनेची, शिवसेना प्रमुखांची विचारधारा ही जनहितार्थ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आता इंदिरानगर भागातून आले तरुण जाफर भाई असतील, हे सर्व तरुण आज तळागाळापर्यंत जाऊन शिवसेनेची विचारधारा पोहोचवतील। आणि याच्या नगरपालिका निवडणुकामध्ये नक्कीच शिवसेनेचा भगवान नगरपालिकेवर फटकल्याशिवाय राहणार नाही। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज कोपरगाव शहरातील इंदिरानगर भागातील काही तरुण मुलांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। शिवसेनेत प्रवेश करण्याचं त्यांचं कारण ही की आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व आपल्या नगर जिल्ह्याचे उत्तरनगरचे जिल्हा प्रमुख राजाभाऊ झावरे, तसेच आपल्या कोपरगाव विधानसभाचे विधानसभा संघटक असलमबाई शेख, माजी शहर प्रमुख भरतभाऊ मोरे, वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख इरफानभाई शेख आणि आपल्या पक्षातील काही लोकांच्या व यांच्या विश्वासार विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे। शिवसेनेत प्रवेश करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा विचार किंवा जाती धर्माचा विचार नाही केला। हे सगळे तरुण काही मुस्लिम बांधव आहे, काही हिंदू बांधव आहे। जसं शिवसेनेत 12-18 पगड जाती, 12 बलुतेदार जाती यांचा समावेश आहे, आहेच, मी हे मान्यही करतो कारण त्याचा अनुभव हा स्वतः मी घेतलेला आहे। शिवसेना पक्षात कोणत्याही जातीपातीला अजिबात थारा नाही आणि जातीपातीला कधीही महत्त्व दिलं जात नाही। शिवसेनेत फक्त निष्ठा आणि कामाला खूप महत्त्व आहे। जो निष्ठेने काम करतो त्याची पावती त्याला नक्की मिळती, हे माझ्या रूपाने मी बघितलेलं आहे। माझ्याबरोबर आज माझे सहकारी आहे असलमबाई शेख असतील, भरतभाऊ मोरे असतील, इरफानभाई असतील, देशपांडे असतील, आमचे ग्राहक संरक्षण यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतात हे, आणि ह्यांच्या रूपाने आम्हाला शिवसेना ही पुढे न्यायची, त्याच्यात आज ह्या मुलांची भर पडली आहे। त्याच्यात आमचे जाफर पठाण असतील, राजू सय्यद असतील, आसिफ पठाण असतील, रवी शेजूळ असेल, हे असे विविध नावं आहे की ज्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे। आणि मी नक्की त्यांचा शिवसेना आपल्या परिवारात स्वागत करतो आणि त्यांना मी एवढंच सांगेल की शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे। तुम्ही जनहिताचे कामं करा, लोकांचे कामं करा, तुम्ही ज्या भागात आहे त्या भागात शिवसेनेचं संघटन वाढवा आणि शिवसेनेमार्फत लोकांचे कामं करा, एवढीच मी त्यांना विनंती करतो। आणि शिवसेनाच्या परिवारात
त्यांना मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. इंदिरानगर भागातील बरेचसे मुस्लिम कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सर्वप्रथम कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने मी त्यांचे आमच्या कोपरगाव शहर शिवसेनेचं स्वागत करतो. त्यांच्या भावी कार्यास त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या आतून जशी शिवसेनेत 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तुम्ही शिवसेनेत आज प्रवेश केला, तुम्हाला 80% समाजकारण पहिले हे समजून घ्यायला पाहिजे आणि समाजाची सेवा आपल्या हातून कशी घडल याची पुरेपूर आपण काळजी घ्यायला पाहिजे. तसा आता भरतभाऊंनी सांगितलं, कलविंदरनी सांगितलं तर शिवसेनेत जात पात धर्म हे काही बघितलं जात नाही. आणि याचे हे जे सर्व कार्यकर्ते जिथं माझं जुनं घर होतं तिथले सर्व जवळचे शेजारी राहणारेच गेल्या 30 वर्षापासून मी काम करत असताना हे तेव्हा मला वाटतं नव्हते, परंतु कुठंतरी महमूदबाई असतील, मी असल, इरफान असल यांच्याकडं पाहून यांना काहीतरी प्रेरणा मिळाली आणि आज यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश करताना मी एकच सांगल, निवडणुका लागल्या, इलेक्शन आले तेव्हा जे प्रवेश होतात ते सर्वांना माहिती आहे ते कशासाठी होतात. परंतु आज कोणती निवडणूक नाही, कोणत्याही निवडणुका लागलेल्या नाही आहे, पण आज यांनी मोकळ्या मनाने फक्त शिवसेनेत शिवसैनिक म्हणून काम करण्यासाठी प्रवेश केला म्हणून त्यांचे मी शहर शिवसेनेच्या वतीने मनापासून स्वागत करतो. नाही तर निवडणुकीच्या काळात 2 दिवसासाठी बरेचसे येतात आणि परत जातात, काही पाकिटवाले येतील, काही अशी येतील, कसे जातात. परंतु यांना मी ह्या निमित्ताने आज सांगल की तुम्ही आज जो शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतलेला आहे आणि मुस्लिम बांधव म्हणून जर तुम्ही शिवसेनेत काम करणार असाल त्या भगव्याची आपल्या हातून अपमान होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. कारण हिंदू बांधव जेव्हा ते भगवा झेंडा घेऊन चालतात तेव्हा त्यांची जबाबदारी कमी असते, परंतु जेव्हा आपल्या खांद्यावर भगवा झेंडा राहील त्याची जबाबदारी आपली जास्त राहते. त्यामुळे आपण पूर्णपणे पक्षाशी कोणत्याही प्रकारची कधी गद्दारी होणार नाही आणि निवडणुका लागल्यावर तुम्हाला भरपूर काही आमिष दाखवण्यात येतील, परंतु शिवसेनेत ह्या आमिषाला बळी न पडता जो काम करतो तुम्ही आज एक शिवसैनिक म्हणून आलेले आहे. तुम्ही उद्याचे असलम शेख सारखे, भरत मोरे सारखे, कलविंदर सारखे शहर प्रमुख पदापर्यंत सुद्धा जाऊ शकतात आणि तुम्ही जाओ हीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव.